माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर युवक काँग्रेस आणि अमर जामवीर तरुण मंडळाच्या वतीने बुधवारी कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम इथं आयोजित या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी माजी आमदार प्रकाश येलगुलवार, अरुण शर्मा, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे, सुदीप चाकोते, देवेंद्र भंडारे, मैनोद्दीन शेख, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, मैनोद्दीन शेख, बसवराज म्हेत्रे, सैफन शेख, मदन गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहर युवक काँग्रेस आणि अमर जांबुवीर तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत 45 संघ सहभागी झाल्याचं संयोजक अंबादास करगुळे यांनी सांगितलं. गुरुवारी 6 सप्टेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात प्रथमच बॅटवरती कबड्डी स्पर्धा घेण्यात आला असून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने अंबाजनी तरुण मंडळ भावग्रुप व आमचे महादर्शक अरुण शर्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कबड्डी स्पर्धा घेण्यात आला आहे. याचा मागचा हेतू म्हणजे सोलापूर हा कबड्डीसाठी माहेरघर असून कबड्डीचे खेळाडू राष्ट्रीय खेळाडू झाले आहेत. आज ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू जात आहेत सोलापूरचे कित्येक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला गेले आहेत.